तो स्टार्ट करें। ओके सो कुठे होता आपले वैल्यूज, सो पी इज इक्वल टू तिथेच पी इज इक्वल टू तेच क्वेश्चन आहे। ओके डायरेक्ट सोल्यूशन पोर्शन मध्ये येतोय मी, पी इज इक्वल टू काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, पी वैल्यू किती होता 6/66.63 इंटू 10^-34 आणि इकडे डिवाइडेड बाय काय होतं तुमचं 0.5 आहे म्हणजे किती येणार बेटा 1/2 आणि हा इथे लिहिला होता आपण 10^-10 तर +10 तो वरती येणार क्लिअर। ओके सो पी इज इक्वल टू काय बेटा 1/2 वरती जाणार म्हणजे काय येणार बेटा 2 × 6.63 इंटू 10^-34 सर 10^-34 आणि हा +10 म्हणजे 10^ किती येणार -24 येणार क्लिअर। ओके करा हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, याला काही लॉग टेबल लावायची गरज आहे का? नाही ना लॉग टेबल लावायची गरज नाही, इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किती येतं व्हॅल्यू, कॅल्क्युलेट करा 2 × करा फास्ट 6.63 सो 13.26 इज द आन्सर, सो 13.26 × 10^-24। ओके ओके कधी पण लक्षात ठेवा युनिट लिहायला विसरू नका, काय असणार युनिट याचं मोमेंटम आहे बरोबर आहे। कसं जर पी इज इक्वल टू आपण काय लिहिलं h/λ लिहिलं ठीक आहे लॅम्बडा, सो एच चे युनिट आणि लॅम्बडाच्या युनिट वर असं युनिट आपल्याला भेटेल दॅट इज केजी मीटर पर सेकंड, केजी मीटर पर सेकंड, सो दिस इज द युनिट ऑफ पी मोमेंट दॅट इज मोमेंट ऑफ मास इंटू वेलॉसिटी। ओके मास इंटू वेलॉसिटी तसंही मोमेंटमचं माहिती आहे, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी असतो, मास युनिट असतं केजी आणि वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड, त्यामुळे ते पण काही विशेष नाही युनिट कॅल्क्युलेट करायला ठीक आहे। सो लेट अस डिस्कस द अनदर क्वेश्चन ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक नो, राइट डाउन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन विच इज ऑल्सो आस्क इन द एक्सरसाइज, एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 66, नोट डाउन द क्वेश्चन फास्ट, एक्सरसाइज स्टार केला क्वेश्चन आहे स्टार बिलकुल। ओके फुल अटेन्शन मी अटेन, फुल अटेन्शन वी फोकस ऑन युअर टॉपिक नाव, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बघा फिजिक्स हाच इंटरेस्टिंग पॉईंट, न्यूमरिकल्स न्यूमरिकलने तुमची क्रिएटिव्हिटी वाढतं आणि बघा इंटरेस्ट जो आहे थिअरी नाही थिअरी आहे थिअरी पण आहे थिअरी पण अशी आहे की ती असं इंटरेस्ट काहीतरी इंटरेस्टिंग टॉपिक आहे। तर आता इथे बघा आता तुम्हाला हे न्यूमेरिकल सॉल्व करायचं, नोट डाऊन तो क्वेश्चन नंबर 66 फास्ट, हा क्वेश्चन नंबर 66 नोट डाऊन करा। व्हाट इज द स्पीड ऑफ प्रोटॉन हॅव्हिंग द डी बॉर्गलीज वेवलेंथ ऑफ 0.08, म्हणजे तुम्हाला प्रोटॉनची वेवलेंथ दिलेली आहे म्हणजे लॅम्बडा दिलेला आहे, मास ऑफ प्रोटॉन त्यांनी प्रोव्हाइड केलाय खाली म्हटलेला आहे दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलंय काय की प्रोटॉनची स्पीड फाइंड आउट करा, व्हेरी सिम्पल। ओके क्लिअर नोट डाऊन केलंय सगळ्यांनी, नसेल नोट डाऊन केलं तर त्यासाठी 2-3 लाईन्स स्किप करा। चलो फास्ट व्हेरी सिम्पल एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता व्हेरी फास्ट, क्लिअर करू याला बघा काय दिलं बेटा गिवन डेटा, गिवन यस गिवन व्हॉट इज द गिवन, व्हॉट यू आर गिवन द वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इट इज गिवन टू यू लॅम्बडा इट इज गिवन टू यू दॅट इज 0.08 angstrom बराबर, एमस्ट्रॉंगला आपण काय लिहितो एमस्ट्रॉंगला ठीक आहे हा एमस्ट्रॉंग ते वरती असतो हे ठीक आहे हा ए जो आहे हा वरती ए आहे ठीक आहे एमस्ट्रॉंग याला काय लिहितो 0.08 × 10^-10 क्लिअर, देन मास ऑफ द प्रोटॉन इट इज ऑल्सो गिवन टू यू, मास ऑफ प्रोटॉन इट इज इक्वल टू 1.67 × 10^-27 केजी क्लिअर, मास ऑफ प्रोटॉन पण तुम्हाला दिलेला आहे वेवलेंथ दिलेली आहे, तुम्हाला काय विचारलंय त्यांनी टू फाइंड नोट डाऊन द टू फाइंड व्हॉट यू हॅव टू कॅल्क्युलेट, यू हॅव टू फाइंड आउट the speed of proton that is we have to find out now here, now down the speed of proton speed
अरे ये तो पता है ना, स्पीड को वी से डिनोट करते बेटा, छोटा वी है वो। स्पीड ऑफ प्रोटॉन फाइंड आउट करना है आपको, ठीक है? स्पीड ऑफ प्रोटॉन। तो सॉल्यूशन, सॉल्यूशन अभी तो हमारा डी ब्रोगली का टॉपिक है बेटा, तो इजीली पता चल जाएगा कि सर लैम्डा इज इक्वल टू एच बाई पी लेना है, मगर फाइनल पेपर में कैसे लोगे? फाइनल पेपर में ऐसा कोई तो भी क्वेश्चन 4 क्वेश्चन 8 में ऐसा कोई क्वेश्चन दिखता है तो वहां भी तुम्हें समझ में आना चाहिए बेटा, डी ब्रोगलीज यही पे है। किस में? क्वेश्चन ऑफ यूनिट नंबर 14 में, ओके, ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन में, वहां पे लैम्डा इज इक्वल, अभी तो आप भूलोगे नहीं, विसरना है क्या? नहीं विसरना है, डेफिनेटली। सो लैम्डा इज इक्वल टू, वी नो दैट वी आई साहब अंटी मी तलियत में, लैम्डा इज इक्वल टू डायरेक्टली एच बाय पी बाय डी बोर्गलीज हाइपोथेसिस माहिती आहे। सो लैम्डा इज इक्वल टू एच बाय, आतापर्यंत पाठ झाला पाहिजे, ओके, यस। कोणी आंसर चॅट कोणी जरी दिलेला आहे बहुतेक, सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून लेफ्ट करते, ओके, बट यू कॅन गेट दिस पर्टिक्युलर लेक्चर ऑल्सो ऑन युट्यूब आफ्टर कम्प्लिशन ऑफ लेक्चर, जस्ट ओके, बट नोट इट डाऊन, नोट इट डाऊन सर, ओके, डाउन करायचं नंतर। सो लॅम्डा इज इक्वल टू एच बाय एम व्ही, लॅम्डा इज इक्वल टू एच बाय एम व्ही हा फॉर्म्युला आहे। चला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर आहे? हा व्ही म्हणजे वेलॉसिटी, एम म्हणजे मास ऑफ प्रोटॉन, काय कॅल्क्युलेट करायचं आहे बेटा? व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे, क्लिअर? चलो व्ही निकालते इधर, ओके, हा चला। तो मला सांगा इथे व्ही इज इक्वल टू किती येणार बेटा? व्ही इज इक्वल टू एच बाय, व्ही इज इक्वल टू एच बाय एम इंटू लॅम्बडा होईल की नाही? फॉर्म्युला हाच तर फिजिक्स आहे, तुम्हाला फॉर्म्युले तयार करावं लागतात वेळेवर, बेसिक हाच एकच फॉर्म्युला आहे, बरोबर? त्यावरनं तुम्हाला हे जसं डिपेंडंट पॅरामीटर्स येतील, इनडिपेंडंट डिपेंडंट, ज्याच्यानुसार आपल्याला थोडंफार कन्वर्जन करावं लागेल। तर अर्थ्रॉस मल्टिप्लिकेशन व्ही इथे जाणार, लॅम्बडा इथे येणार, व्ही मिळणार तुम्हाला इथे। चला बोला, इथे तर एच तर आहेच, आपण इन्व्हेस्टिगेशनचा फॅक्टर आहे, याला आपण शोधणे चालूच आहे, पण तो आपल्याला नियर अबाउट हाच घ्यायचा आहे। 6.63 × 10⁻³⁴, 6.63 × 10⁻³⁴, क्लिअर? ओके, युनिट इथे लिहायचं नाही। मास ऑफ प्रोटॉन किती दिलाय बेटा? मास ऑफ प्रोटॉन 1.67, पानं पलटवू नका पोरांनो, 1.67 × 10⁻²⁷, क्लिअर? न्यूमरिकल ची टेक्निक लक्षात ठेवा, कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय ते बघा, ओके। एक्सपोनेंशियल च्या टर्म्स त्यांच्या ते एका साइडला सॉल्व्ह करायचं, इसको एक साइड पे बेटा देंगे, इसको एक साइड पे बेटा, ऐसे सॉल्व्ह करायचं। 10⁻⁴ लॅम्बडा, लॅम्बडा किती आहे बेटा? 0.08। बघा आता बघा, इथे आणखी एक थोडस मी वेगळं लिहितोय, हा 0.08 काही याचं मिनिंग आहे का, कुठे युज होणार का? यालाच मी असं लिहू शकतोय का? बघा इथे वेगळ्या कलरनी लिहितोय, वेगळ्या कलरनी लिहितोय, थोडस अनालाइज होईल तुम्हाला। बघा मी काय लिहिले, 0.08 आहे म्हणजे 8 × 10⁻²⁪ आहे। अरे हा 8 × 10⁻²⁪ आहे, हा 10⁻⁴ आहे, ओके। जर मी असं याला असं लिहू शकतो का, 8 × 10⁻²⁪ लिहू शकतो का? जास्त टेक्निक तुम्हाला अंडरस्टँड करायचंय, कारण न्युमरिकल इझिली सॉल्व्ह झाला पाहिजे, स्पीडली सॉल्व्ह झाला पाहिजे, ठीक आहे? कारण हे तुम्हाला कुठेतरी गडबड करतात, त्यामुळे मी या असं लिहू शकतो का, 8 × 10⁻²⁪। हा -2 आला तर इथे 10⁻⁴ आहे, म्हणजे दोघांचा प्लस पॉवर ऑफ इंडायसेस जे काय ना, 10⁻⁻², क्लिअर? यस नियाल, क्लिअर ऑर नॉट? नियाल थोडस गाय होत असेल तुम्हाला, बट ट्राय टू नोट इट डाऊन। यस नियाल, इज इट क्लिअर ऑर नॉट? ओके गुड बेटा, हा अच्छा कर रहे हो तुम, यस। इज देर एनी वन? क्लिअर आहे। सो 8 × 10⁻²⁰ पुट करणार मी कुठे? या लॅम्बडाच्या ठिकाणी, 8 × 10⁻²⁰ - 12, क्लिअर? झालं सगळ्या व्हॅल्यू पुट। सो आयदर सॉल्व इट बाय युझिंग द लॉग टेबल ऑर बाय युअर मॅन्युअल मेथड, यू वी जनरली युज द लॉग टेबल। त्याच्यानी सॉल्व्ह करणार लॉग टेबल, लॉग टेबल प्रत्येकाकडे आहे, लॉग टेबलनी सॉल्व्ह करायचंय, बिलकुल ओके, प्रत्येकाने सॉल्व्ह करायचंय। सगळ्या टर्म्स एक साइड घ्या, 6.63 ज्या काही टर्म्स आहेत लॉग टेबल मध्ये घ्यायचे त्या सगळ्या एक साइड घ्या, 1.67 एक साइड घ्या, ठीक आहे, × 8 एक साइड घ्या, ठीक आहे, 8 एक साइड घ्या, ठीक आहे। तुम्हाला जर वाटत असेल की एक कुठली तरी टर्म्स कमी करायची आहे, तर आयदर 8 नी इथे मल्टीप्लाय करा किंवा 8 नी डिवाइड करा, म्हणजे एक टर्म्स कम्प्लीट होईल। फक्त दोनच फॅक्टरच तुम्हाला डिव्हिजन म्हणजे लॉग टेबल मध्ये तुम्हाला युज करायचं आहे, थोडस कमी होऊन जाणार। बाकी इकडे एक्सपोनेन्शियल फॅक्टर वेगळ्या कलर मध्ये मी सगळे दाखवतोय, एक्सपोनेन्शियल फॅक्टर इथे 10⁻³⁴ आहे, ठीक आहे, -12 आहे, हा वरती जाणार, सगळे एक साइड लिहितो 10⁻³⁴, इथे वरतीच लिहितो बघा, हा -12 आहे, वरती गेल्यावर काय होणार, +12, पॉवर ऑफ इंडायसेस मध्ये आहे बरं ते, क्लिअर?
हा माइनस मध्ये वरती गेल्यावर काय होणार बेटा प्लस 27. अरे वरती गेल्यावर प्लस होणार की नाही, इकडे माइनस आहे. ओके माइनस वरती प्लस होणार. हा ओके हा गुड. सो हियर वी हॅव टू फाइंड आउट द वेलॉसिटी. वेलॉसिटी इज इक्वल टू एक कुठली तरी टर्म कम्प्लीट करा म्हणजे लॉग टेबल मध्ये तेवढंच तुम्हाला सिम्प्लिफाय होऊन जाणार. सिंपल वे आहे की 8 ने मल्टीप्लाय करून टाका. 8 ने जर मी 1.67 ला मल्टीप्लाय केलं मॅन्युअली इझिली करू शकता मल्टिप्लिकेशन. इट इज नॉट मच मोर डिफिकल्ट. सो इथे काय भेटतं तुम्हाला 6.63 डिवायडेड बाय ओके 13.36. क्लिअर. हे तर मॅन्युअली ऑपरेशन एक तरी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, कारण काय नंतर लॉग टेबल मध्ये कमी कॅल्क्युलेशन राहतं त्यामुळे. बाकी इथे तुम्हाला -34 बराबर आहे +12 नंतर काय +27 किती येतं बेटा किती येतं जर केलं तर तुम्हाला दिसून पडेल की किती येतं 10^5 बेटा 5 येणार. येस आर नो? अरे येस आर नो. क्लिअर. 10^5 येणार की नाही? सो हा येस येस कोणी गेलाय येस क्लिअर आहे. डन व्हेरी गुड. सो फक्त आता राहिला काय तुम्हाला फक्त हेच कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचं आहे लॉग टेबलनी आणि ते काही डिफिकल्ट नाहीये. यू कॅन इझिली सॉल्व्ह इट बाय युझिंग द लॉग टेबल. याला लॉग टेबलनी सॉल्व्ह करा. कशाने सॉल्व्ह करायचं लॉग टेबल बाय युझिंग लॉग टेबल? 2 मिनिटात सॉल्व्ह करूया. आता इथून इथपर्यंत आल्यानंतर हा हे आन्सर इथे असंच राहू द्यायचं. ठीक आहे याला काही चेंज करणार इसको कुछ भी चेंज करणे का नाही. चल फास्ट अभी याला इसको एडजस्ट कर लेता हूं. लॉग टेबल काढून ठेवा लगेच फास्ट. सगळ्यांनी लॉग टेबल काढून ठेवा. फटाफट आन्सर सांगायचे फटाफट आन्सर सांगायचे मला विदाउट वेस्टिंग ऑफ युअर टाइम. कोणीही ओके टाइम वेस्ट करायचा नाही. फटाफट चलो बताओ. चला काय फ्रॉम लॉग टेबल पहिल्यांदा काय लिहायचं आहे. आता इथून पुढे थोडस ग्रीन कलर मध्ये लिहितो तो आपल्या याचा पोर्शन नाहीये पण तरी आपण लिहिणार आहे. फ्रॉम लॉग टेबल असं लिहायचं. ठीक आहे कॉमा काय कॅल्क्युलेट करायचं आहे की हाच फक्त पोर्शन कॅल्क्युलेट करायचा आहे. तो काय करणार अँटी लॉग बरोबर आहे. पहिल्यांदा लागणार अँटी लॉग. तसंच अँटी लॉग घ्यायचं आहे तुम्हाला लॉग ऑफ बरोबर. लॉग ऑफ 6.63 लॉग ऑफ 6.63 मायनस कारण डिवाइड मध्ये आहे ना त्यामुळे काय येणार मायनस लॉग ऑफ 13.36. क्लिअर. ओके लॉग टूल अप्लाय केलेला आहे जस्ट सॉलिड. चला अँटी लॉग आवाज थोडस. हा लॉग ऑफ 6.63 बघा डेसिमलच्या लेफ्ट साइडला किती टर्म्स आहे. वेगळा कलर वापरतोय. डेसिमलच्या लेफ्ट साइडला किती टर्म्स आहे बेटा एक टर्म्स आहे बरोबर आहे. एक टर्म्स आहे म्हणजे 1 - 1 किती येणार बेटा 0 बरोबर आहे. 66 ला 3 मध्ये बघायचंय फक्त. 66 ला 3 मध्ये बघायचंय आन्सर टाईप करायचं आहे. न्यू शेअर स्क्रीन कशाला कशामध्ये बघायचंय 66 ला 3 मध्ये बघायचंय. लॉक टेबल आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत 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 पुढे लॉक टेबल. कशाला कशामध्ये बघायचं आहे 66 ला 3 मध्ये बघायचंय बरोबर. 66 ला 3 मध्ये बघा. 66 ला 3 मध्ये चला 66 ला 3 मध्ये दिसताय का सगळ्यांना लॉग टेबल दिसताय 66 ला 3 मध्ये. अरे बेटा दिसताय का? हा दिसताय का 66 कुठे आहे? नाही दिसत आहे. नाही थोडस खाली गेल्यानंतर चला दिसताय 66 ला 3 मध्ये. त्यामुळे म्हटलं होतं सोबत ठेवायचं. 66 ला 3 मध्ये किती येतं बेटा 8215. किती येतं 8215. 8215 हा दिसत नाहीये का? वेगळेच आन्सर सांगताय तुम्ही. 8215 हा गुड. ओके सो 8215 लिहायचं आहे. चला फास्ट नोटबुक नोटपॅड. किती आला बेटा आन्सर 8215. क्लिअर. ओके नेक्स्ट मायनस. इथे किती आहे डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला 2 डिजिट आहे म्हणजे काय येणार 2 - 1 म्हणजे किती येणार 1 येणार की नाही बरोबर. ब्लॉक टेबल माहिती आहे सगळ्यांना. 13 ला 3 आणि 6 मध्ये बघायचंय. 13 ला 3 आणि 6 मध्ये बघायचंय. चला लॉक टेबल मध्ये बघा 13 ला 3 आणि 6 मध्ये फास्ट. 13 ला 3 आणि 6 मध्ये 13 कुठे आहे? इथे आहे 13. चला 13 ला 3 आणि 6 मध्ये बघा फास्ट विदाउट वेस्टिंग युअर टाइम. चलो बेटा फास्ट 13 किधर आहे बेटा? किधर आहे 13 ला 3
ओके मिल गया और सिक्स, ठीक है देखो कौन से टर्म्स मिल गए, चलो फास्ट नोट डाउन करो। हाँ 13 को 3 में देखा तो कितना मिला, ठीक है नंतर 6 लाख किती येणार, याच्यामध्ये 19 प्लस करा 1239 मध्ये 19 प्लस केले तर किती भेटणार तुम्हाला 1258 बराबर आहे 1258 क्लिअर। सो 1258 लिहायचं आहे आपल्याला आपल्या आन्सर, ठीक आहे सो किती येणार इथे 1258। चला दोघांचं समेशन करा, अगेन इथे तुम्हाला निगेटिव्ह अँटीलॉग येणार, निगेटिव्ह अँटीलॉग पण अरे वा छान आहे, निगेटिव्ह अँटीलॉग ची प्रॅक्टिस होऊन जाणार। चला 0.8215 मायनस हा आहे तुमचा 1.125 आहे, सो ए एन टी फाइंड आउट करायचा अँटीलॉग, चला त्याला मायनस मध्ये किती येतं बघा 0.8215 मायनस 1.125। चला करा बरं, करा कॅल्क्युलेशन करा सगळ्यांनी, किती आला 0.8215 मायनस 1.1258, ओके सो मायनस येणार, मायनस किती येत 0.3043 क्लिअर। अरे आलाय की नाही 0.403, ओके बट आन्सर मायनस मध्ये आहे, मायनस मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागतं माहितीये तुम्हाला, प्लस वर आणि मायनस वन ची ऍडिशन करावं लागेल, याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करावा लागतो कारण निगेटिव्ह अँटीलॉग प्रेझेंट नाहीये, घेण्याचं कारण एवढं की तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह। चला हा 0.3043 आहे क्लिअर मायनस, तर मायनस प्लस मध्ये कसं कन्वर्ट करायचं अँटीलॉग मध्ये, तर आपण काय घेतो की टर्म लिहितो इकडे इथे 0 आणि इथं लिहितो 0.3043 क्लिअर, ओके काय करतो याच्यामध्ये आपण कशाची ऍडिशन करतो, हे सगळे हा निगेटिव्ह आहे हा पण निगेटिव्ह बरोबर आहे, याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे, इथे काय करतो आपण प्लस वन बरोबर आहे आणि इथे मायनस वन येणार क्लिअर, प्लस वन आणि मायनस वन बघा याला इरेज करतो 2 मिनिटं व्यवस्थित रित्या, प्लस वन आणि मायनस वन ची ऍडजस्टमेंट करतो जेणेकरून ही जी टर्म्स आहे कशामध्ये येणार पॉझिटिव्ह मध्ये क्लिअर। इथे किती येणार मायनस वन येणार आणि इथे किती येणार मला सांगा, हा तर 0000 आहे क्लिअर। चला करा कॅल्क्युलेशन, मायनस 3 करा ना कॅल्क्युलेशन 0.30 फास्ट कोण सांगेल, किती येला आन्सर 69 सांगा आन्सर 0.6957 क्लिअर 6957 आन्सर आलेला आहे, झालाय पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट हा, ओके कारण हा निगेटिव्ह मध्ये शोधू शकत नाही, आता तुम्ही शोधू शकता कशाला कशामध्ये बघणार आहात तुम्ही 69 ला 5 आणि 7 मध्ये बघायचं, ओके 69 ला 5 आणि 7 मध्ये बघायचं पण अँटीलॉग मध्ये बघायचं, ठीक आहे कुठे बघणार अँटीलॉग मध्ये बघायचं आहे। चला बघा अँटीलॉग लॉग टेबल घ्या, सिक्स्टी नाईन ला 5 आणि 7 मध्ये फास्ट 69 ला 5 आणि अँटीलॉग मध्ये टेबल मध्ये बघा 69 किती आला आन्सर माहिती आहे तुम्हाला 0.69 ला 5 आणि 7 मध्ये लक्षात ठेवायचं फक्त दिसत आहे 0.69 ना 69 आहे का 69 ला 5 आणि 7 मध्ये दिसताय ही आहे, ओके चला फास्ट घ्या 69 ला 5 आणि 7 मध्ये ही लाईन आहे, चला किती आहे बघा कुठल्या कुठल्या व्हॅल्यू घ्यायचे, हे 0 आहे 1 2 3 4 5 बरोबर आहे, हे आहे ना 5 सो 4955 आहे 4955 प्लस 7 मध्ये किती आहे, अरे 7 मध्ये किती आहे बघा ना किती ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये 7 मध्ये बघा 7 मध्ये म्हणजे ही टर्म आहे ठीक आहे 0.69 ही टर्म आहे 69 ची, ठीक आहे किती येत
इथे 788 आहे, 7 आहे ना, मूवेबल असल्यामुळे प्रॉब्लेम आहे, 7 नितीतम आहे, ठीक आहे, म्हणजे 8 आहे, बरोबर आहे, 8 ऍड करा त्याच्यामध्ये, 8 ऍड केल्यानंतर किती भेटतं, 4955 मध्ये 8 ऍड करा फास्ट, 4955 मध्ये 8 ऍड करा, 4955 प्लस 8 किती येतं, 4963, ओके 4963, तो 4963 क्लियर, तो आंसर लिहायचं आहे, ठीक आहे, नाउ नोट डाउन, सो नोट डाउन हियर द एंटी लॉग ऑफ 0.693 इज व्हाट, किती आलाय, किती आला होता आंसर, 4963 ना, 4963 आलेला आहे, बरोबर आहे, पण पॉइंट असल्यामुळे लक्षात घ्यायचं, इथे काय पॉइंट निगेटिव्ह एंटी लॉग आहे, त्यामुळे आपण काय लिहितो, 0 पॉइंट लिहितोय, बरोबर आहे, 0 पॉइंट लिहितो, त्याच्यात हा किती आहे इथे इनिशियल ओके वन्स अगेन आय विल रिपीट दॅट, लक्ष द्या इकडे माईक म्यूट होता मीटिंग मध्ये, माईक म्यूट आलेला आहे, लक्षात घ्या काय आलंय तुमचं अँटी लॉग ऑफ 0.3043 किती आलेला आहे, 0.4963 क्लिअर, ओके इथे 0 आहे त्यामुळे इथे डिव्हिजन फॅक्टर इज प्रेझेंट येणार नाही, ओके आणि इंटू 10^5 होतं त्याला आपण इथे ऍज इट इज प्रिंट केलंय 10^5 नी मल्टीप्लाय करायचंय, बरोबर बघा परत एकदा लिहून देतोय, परत एकदा लिहून देतोय काय, 0.4963 इंटू 10^5 एंटी लॉग आहे कशाचा, -0.3043 प्लस मायनस कॅल्क्युलेशन केलेलं आहे, हा फॅक्टर 0 आहे त्यामुळे इथे कुठेही डिवाइड करायची गरज नाही, सो 0.4963 हा एंटी लॉग मिळालेला आहे, 10^5 आहे तो ऍज इट इज इथे लिहिलेला आहे, नेक्स्ट आता याला कसं लिहू शकतोय मी, किंवा डायरेक्टली याला आन्सर म्हटलं तरी चालेल, दिस इज युअर आन्सर, बरोबर आहे, मीटर पर सेकंड मध्ये याला आपण तुम्ही आन्सर म्हणू शकता, पण याला थोडंफार कन्वर्जन किंवा वेगळ्या टर्म्समध्ये लिहूया आपण, ठीक आहे, तू काय भेटणार 0.4963 व्हेलॉसिटी आहे बेटा, ठीक आहे, व्हेलॉसिटी ऑफ प्रोटॉन इंटू काय लिहू शकतो याला तुम्ही, याला 10^5 ला 10^2 आणि 10^3 लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालेल, ऍज इट इज म्हटलं याला हे आन्सर आहे तरी चालेल, सो व्ही इज इक्वल टू हा जो डेसिमल आहे बघा यांनी मल्टीप्लाय करतोय कशाला, 0.4963 ला 10^2 नी मल्टीप्लाय केलं तर हा जो डिजिट आहे हा दोन डेसिमल पुढे सरकणार, म्हणजे हा किती होणार बेटा 49.63 होणार इंटू 10^3 मीटर पर सेकंड, सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोटॉन, क्लिअर, हा नोट डाऊन करा आणि हेच आन्सर तुम्हाला दिलेलं सुद्धा आहे, बघून घ्या एकदा चेक करून घेऊया आन्सर, ओके सो हियर यू विल फाइंड आउट दॅट द आन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन नाव, चला बघा क्वेश्चन कोणता होता आपला, हा 49.63 इज द आन्सर, 49.63 इंटू 10^3 मीटर पर सेकंड, ओके सो आणखी काही न्यूमरिकल्स तुम्ही स्वतःहून ट्राय करा, ओके वी विल डिस्कस द नेक्स्ट टॉपिक इन अपकमिंग लेक्चर, काही न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत घरी ट्राय करायचे आहेत, डिव्हिजन आणि जर्मन एक्सपेरिमेंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत, ओके थँक्यू व्हेरी मच फॉर द टुडे सेशन, बट नोट डाऊन दी
न्यूमरिकल आणि आणखी न्यूमरिकल घरी ट्राय करा, याच टाइपचे न्यूमरिकल आहेत, सॉल्व करता येईल सेम फॉर्म्युला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.